नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण जर विद्यार्थ्यांना दोनशेपेक्षा कमी मार्क्स आहेत तर त्यांनी काही केले पाहिजेन कोणता कोर्स चूज केला पाहिजे आदर देन एम बी बी एस असेल किंवा त्यांचा बी एम एसमध्ये नंबर नसेल लागत तर त्यांनी काय ऑप्शन्स हे चूज केले पाहिजेल ते पाहू सुरुवातीला तर तुम्ही बी एम एससुद्धा महाराष्ट्रामध्ये चूज करू शकतात परंतु त्याच्यासाठी कंडिशन्स आहे महाराष्ट्रामध्ये एक तर मेरिटच्या सीट्स असतात ज्या गव्हर्मेंट कोटामधून असतात त्याच्यामध्ये जर तुम्ही नीट काउन्सिलिंग केली तर स्पॉट इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये तुम्हाला फक्त फीजच्या बेसिसवर ॲडमिशन मिळू शकते त्याच्या व्यतिरिक्त आय क्यू कोटा आय क्यू कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटा असतो ज्याची तीनपट ते पाचपट फीज असते साधारण चोवीस पंचवीस लाखाच्या वर याचं पॅकेज तुम्हाला जाऊ शकतं खूप हाय पॅकेज महाराष्ट्र आय क्यू कोटाचं साधारण जातं तुमचं बजेट असेल तर तुम्हाला शंभर टक्के इथे ॲडमिशन होऊ शकते जर ऑदर स्टेटचा विचार केला बी एम एससाठी साठी तर पी कर्नाटका यू पी पंजाब तेलंगणा अशा ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता यामध्ये पी कर्नाटका तेलंगणा हे स्टेट जास्त महत्त्वाचे आहेत किंवा तिथे शिक्षण वगैरे हो एकदम चांगल्या प्रकारे घेतले जाते तर हे तर तुम्हाला ऑप्शन्स कळाले त्यानंतर आता बी पी टी एच असेल फिजिओथेरपी याच्यामध्येही महाराष्ट्रामध्ये टॉप कॉलेजेस आहे कितीही कमी स्कोअर असला तर आपण टॉप टू टॉप कॉलेजमध्ये तुमचं बी पी टी एचसाठी ॲडमिशन करू शकतो याच्यामध्ये नंतर क्वालिफाय झाल्यावर किंवा तुमची डिग्री कंप्लीट झाल्यावर गुड सॅलरीही मिळते व कॉलरशिपसुद्धा अवेलेबल आहे आता आपण बी एच एम एसचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बी एच एम एस शंभर टक्के मिळून जाईल नर्सिंगसाठी तुम्ही नंतर नर्सिंग ऑफिसर गव्हर्मेंट जॉबसुद्धा एव्हेलेबल आहे किंवा गव्हर्मेंट ऑफिसरसुद्धा तुम्ही बनू शकता बी ओ टी एच म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी विविध प्रकारे जे आपल्या शरीरावर थेरपी केली जाते थे। त्याचं शिक्षण इथं घेतले जाते आता तुमचा स्कोर एकशे वीस ते दोनशे याच्या दरम्यान असाल किंवा जस्ट क्वालिफाईड असाल तुम्ही तर बी एच एम एस फिक्समध्ये आम्ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फक्त फीज बेसिसवर ॲडमिशन करून देऊ कमीत कमी पॅकेजमध्ये तुमचं बी एच एम एसमध्येही महाराष्ट्रामध्ये चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये जे की अर्बन सेमी अर्बन एरियामध्ये असेल विथ स्कॉलरशिप तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते आता आपली पेड काउन्सिलिंगची फी स्टेटसाठी चार हजार दोनशे रुपये आहे फक्त आणि ही महाराष्ट्रातील सर्वात कमी फीज आपण ठेवलेली आहे विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर स्टेट प्लस ए आय क्यूचा विचार केला तर सहा हजार रुपये फीज आहे आता यामध्ये सर्व प्रोसेस आम्हीच करणार आहोत तुमच्या रजिस्ट्रेशनपासून तुमची चॉईस फिलिंग स्पॉट राऊंडसाठी हेल्प ऑदर सर्व गोष्टी स्टेट प्लस ए आय क्यू असेल किंवा स्टेट असेल सर्व गोष्टी आमचे टीम मेंबर्स करतील जर तुम्हाला काउन्सलिंग जॉईन करायची असेल तर सत्त्याण्णव तीस एकोणनव्वद एकोणनव्वद साठ या व्हॉट्सअप क्रमांकावर मॅसेज करा तुम्हाला ऑदर काही डाऊट्स असतील तर ॲडमिशन रिलेटेड काही डाऊट्स असतील तर आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील व तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये कसं ॲडमिशन मिळेल याचा प्रयत्न करतील थँक्यू